लेटेस्ट अपडेट्स और ताजा तरीन खबरों के लिए टीवी वन इंडिया लाइव को सब्सक्राइब कीजिए और नोटिफिकेशन पाने के लिए बेल आइकॉन को दबाना मत भूलिए। कंप्लीट लॉकडाउन करना हे काही सोल्यूशन नहीं है। कंप्लीट लॉकडाउन मुळे लोकांचं प्रचंड नुकसान देखील होता है आणि विशेषतः लोकांचा जो रोजगार आहे मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी अडचणीत येतो आहे। त्यावर हीच भूमिका माननीय गडकरी साहेबांनी मांडली आणि सगळ्या आमच्या लोकप्रतिनिधींनी देखील मांडली आणि त्याच्यावर स्वतः पालकमंत्र्यांनी सकारात्मक विचार मांडले आणि आम्ही असा निर्णय केला आहे देशामध्ये आता पालकमंत्री त्या संदर्भात अधिकृत घोषणा करतील पण कंप्लीट लॉकडाऊन करायचा नाही, काही निर्बंध मात्र ठेवायचे, थोडे कडक निर्बंध मात्र आपल्याला ठेवावे लागतील कारण 3,000-3,500 पेशंट्स येत आहेत त्यामुळे। पण त्याच्या नीट SOP तयार करायचे आणि कोणाच्या रोजगारावर एकदम गदा येणार नाही अशा प्रकारचे SOP या त्या ठिकाणी तयार करायचे असा देखील निर्णय हा घेण्यात आलेला आहे। मला असं वाटतं की एकूणच या बैठकीमध्ये अनेक विषयांवर चर्चा झाली, विशेषतः वॅक्सिनेशनच्या संदर्भात या ठिकाणी आमचे माननीय महापौर आणि प्रवीणजी दटके वगैरे यांनी सगळ्यांनी मागणी केली की शहरामध्ये आत्ता फक्त 88 सेंटर या ठिकाणी आहेत त्यामुळे प्रत्येक वॉर्डात एक सेंटर झालं पाहिजे, 151 सेंटर हे शहरामध्ये सुरू झाले पाहिजेत अशा प्रकारची मागणी त्या ठिकाणी करण्यात आली। त्याच्यावर आता ते सेंटर वाढवण्याचा निर्णय हा घेऊ म्हणून त्या ठिकाणी सांगण्यात आला आहे। ग्रामीण भागामध्ये 89 सेंटर आत्ता वॅक्सिनेशनचे चालू आहेत आणि 31 सेंटर या 3-4 दिवसात आम्ही सुरू करू असं सांगितलं आहे पण ही सेंटरची संख्या कमी होईल आणि म्हणून केंद्र सरकारने सब सेंटर लेवलपर्यंत वॅक्सिनेशन सेंटर सुरू करता येतात आणि आपल्याकडे सब सेंटर लेवलवर जर सुरू केलं तर जवळजवळ अजून 250 सेंटर्स त्या ठिकाणी आपल्याला सुरू करता येतात, तर तीही मागणी आम्ही केली आणि त्या संदर्भात जिल्हा प्रशासनाने सकारात्मक भूमिका घेतली आणि ते प्रयत्न करणार आहेत की तशा प्रकारे आपण सेंटर्स वाढू। आम्ही ही मागणी केली आहे की काही भागामध्ये डेझिग्नेटेड सेंटर तयार करा की त्याला सेंटरचं डेझिग्नेशन करा आणि जे काही NGOs आहेत यांच्या मदतीनं त्या ठिकाणी वॅक्सिनेशनचं सेंटर सुरू झालं पाहिजे कारण आपल्याकडे एकूण जे काही 60 वर्षाच्या वरचे आणि 45 वर्षाच्या वरचे कोमॉर्बिडिटीवाले ज्यांचं वॅक्सिनेशन करायचं आहे यांची लोकसंख्या ही साधारण लोकसंख्येच्या 12% आहे आणि 12%चा हिशोब लावला तर साधारण 6,87,000 एवढं वॅक्सिनेशन आत्ता आपल्याला एप्रिलच्या आत करायचं आहे कारण लगेच त्यांचे सेकंड देखील वॅक्सिनेशनची वेळ त्या ठिकाणी येणार आहे आणि आत्ता आपण दिवसाला 8,000 ते 10,000 केवळ वॅक्सिनेशन करू शकतो आहे तर 30-35-40,000 आपल्याला वॅक्सिनेशन न्यावं लागेल तरच आपण हे जे काही कोमॉर्बिड आणि 60 वर्षाच्या वरचे 45 आणि 60 यांना त्याच्यामध्ये अकोमोडेट करू शकू आणि म्हणून यामध्ये उपाययोजना वाढवली पाहिजे। महापौरांनी सांगितलं की आम्ही विशेषतः सगळ्या वॉर्डांमध्ये त्या ठिकाणी आम्ही पूर्ण व्यवस्था द्यायला तयार आहोत, रजिस्ट्रेशन करायला तयार आहोत। आम्ही देखील सगळ्या लोकप्रतिनिधींनी सांगितलं की लोकांच्या व्यवस्था करायच्या असतील तर त्या व्यवस्था देखील आम्ही करू। एक मुद्दा अजून महत्त्वाचा आम्ही असा मांडलेला आहे की आज इतके पेशंट झाल्यामुळे पेशंट्सला दवाखान्यांमध्ये जागा मिळत नाही आणि म्हणून जसं मागच्या वेळेस जेव्हा मागच्या मार्चमध्ये कोविड आला आणि त्यानंतर मे जून अतिशय वाईट परिस्थिती होती ती परिस्थिती हळूहळू आपल्याला पाहायला मिळते आणि म्हणून त्यावेळेच्या ज्या हॉस्पिटल्सनी कोविड हॉस्पिटल म्हणून वॉर्ड सुरू केले होते त्यातल्या अनेकांनी बंद केले तर आता कोविड हॉस्पिटल आणि कोविड बेड्स हे पुन्हा वाढवावे लागतील तर त्या दृष्टीने देखील आपल्याला लक्ष हे घालावं लागेल आणि त्यासोबत आता अनेक ठिकाणी जे एसिम्प्टोमॅटिक आहेत तेही कोविड बेड्सवर ॲडमिट आहेत आणि कोविड बेड्स ज्यांना आवश्यक आहेत म्हणजे ज्यांचे सिमटम्सही आहेत आणि क्रिटिकल होत आहेत त्यांच्याकरता आज बेड्स नाही आहेत। म्हणून आपण बघितलं असेल तर आत्ता मॉर्बिडिटीमध्ये किंवा जे मृत्यू संख्येमध्ये सर्वात जास्त नागपूरचे मृत्यू आहेत, म्हणजे काल जर आपण बघितलं असेल तर राज्यात 50 मृत्यू आहे पण नागपुरात 30-32 आहे, याचं कारण ते हॉस्पिटलायझेशन अवेलेबल होत नाही आहे त्यामुळे तात्काळ ते बेड्स वाढवण्याची मागणी आम्ही केली आहे। नवीन कोविड हॉस्पिटल डेझिग्नेट करण्याची मागणी केली आहे, ज्यांचे पूर्वी जेवढे वॉर्ड होते कोविडचे तेवढे वॉर्ड पुन्हा त्यांनी सुरू करावेत आणि ज्यांना आवश्यकता नाही त्याच्याऐवजी ज्यांना आवश्यकता आहे त्यांना कसं प्राधान्य देता येईल। दुसरं हाही मुद्दा आम्ही मांडला की पुन्हा एकदा जे हॉस्पिटल्समध्ये प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये ऑडिटर बसवले होते की जे बिलांवर कंट्रोल करायचे सगळे ऑडिटर आता 31 मार्चच्या कामात चालले गेले तर ते ऑडिटर्स पुन्हा त्या ठिकाणी नियुक्त झाले पाहिजे जेणेकरून हा बिलांवरचा कंट्रोल जो आहे तोही असला पाहिजे। एक मुद्दा असा आम्ही मांडला की गरीब माणसाला मेडिकल कॉलेज आणि IGMC याशिवाय दुसरी जागा नाही आहे आणि तिथले बेड संपले आहेत आणि माननीय उच्च न्यायालयाने GMC मध्ये
500 हाय डिपेंडन्सी बेड्स आणि 400 हाय डिपेंडन्सी बेड्स, त्यातले 50 आयसीयूचे बेड्स असं सांगितलं होतं. त्या संदर्भातली कारवाई देखील अतिशय हळू होते आहे. आज आता आम्हाला आश्वासन देण्यात आलेलं आहे की 25 मार्चपर्यंत त्यातले 300 हाय डिपेंडन्सी बेड आम्ही सुरू करू आणि आयसीयूला मात्र अजून 20-25 दिवस लागतील. पण आमची मागणी आहे की अतिशय हळू काम चाललेलं आहे. काही बेड्स तर आपण त्या ठिकाणी याच्यात पार्किंग लॉटमध्ये केले होते, त्याच्यावर सुप्रीम कोर्टच्या आक्षेप होता, आता त्याच्यामध्येही सुधारणा आपण करतो आहोत. पण एकूणच जी एम सी किंवा आय जी एम सी, आता आय जी एम सीमध्ये त्यांनी सांगितलं की आम्ही रोज 2-2, 3-3 वॉर्ड कोविडचे वाढवू, तर तेही वाढवण्याची आवश्यकता आहे. कारण इतक्या मोठ्या प्रमाणात ही संख्या वाढती आहे आणि त्या मनाने सरकारी हॉस्पिटलमध्ये बेड्स अवेलेबल नाही आहेत. एक अजून विषय लक्षात आला की काही लोक जे होम क्वारंटाईनमध्ये आहेत ते रस्त्यावर फिरत आहेत आणि त्याच्यामुळे ते मोठ्या प्रमाणात स्प्रेड करत आहेत. त्यामुळे या संदर्भात मात्र आम्ही सगळ्यांनी भूमिका घेतली की नियम डावलून ज्यांना जे लोक रस्त्यावर फिरत आहेत, आपला शिक्का मिटवत आहेत, यांना सरळ उचलून इन्स्टिट्यूशनल क्वारंटाईन सेंटरमध्ये नेलं पाहिजे आणि त्यांच्यावर कारवाई केली पाहिजे. आणि त्यात आयुक्तांनी एक चांगली गोष्ट सुचवली, मागच्या काळात स्मार्ट सिटीमध्ये आपल्याकडे सगळ्या भागात आपण कॅमेरे लावले आहेत. आता आयुक्तांनी सांगितलं की आम्ही एक पायलट प्रोजेक्ट म्हणून फेस रिकग्निशनचं जे सॉफ्टवेअर आहे त्याचा उपयोग करून ज्या लोकांना होम क्वारंटाईन दिला आहे ते जर रस्त्यावर फिरताना दिसलं तर ते कॅमेरे त्यांना रिकग्नाईज करू शकतात. तर काही झोनमध्ये हा प्रयोग ते करणार आहेत, मला असं वाटतं हा योग्य प्रयोग आहे. एक अजून चांगलं महत्त्वाचं सूचना आमच्या कृष्णा भाऊंनी मांडली की अनेक लोकांनी या दरम्यान लग्नांकरता बुकिंग्स केले होते मोठ्या प्रमाणात, आता आपण रिस्ट्रिक्शन लावल्यामुळे त्यांनी ते रद्द केले, पण आता त्यांना पैसे परत मिळत नाही, त्यांच्यावर पुन्हा पैसे मागितले जातात. तर याही संदर्भात काहीतरी एस ओ पी ठरला पाहिजे, जेणेकरून ठीक आहे कार्यालयांचे नुकसान होणार नाही पण लोकांनाही अनावश्यक जो खर्च आहे तो त्यांच्यावर जो लादला जातो आहे, भुर्दंड लादला जातो आहे, तोही लादला जाऊ नये. अशा अनेक विषयांवर चर्चा झाली आहे. माननीय गडकरी साहेबांनी देखील अनेक चांगल्या सूचना दिल्या आणि आम्ही सगळ्यांनी प्रशासनाला आणि पालकमंत्र्यांना सांगितलं की या सगळ्या कामामध्ये आम्ही पूर्णपणे सोबत आहोत आणि जे काही निर्णय हे या ठिकाणी ते घोषित करतील त्या निर्णयांचं इम्प्लिमेंटेशन झालं पाहिजे असा प्रयत्न आम्ही करू. मला असं वाटतं एकूण या बैठकीतनं बऱ्याच गोष्टींचा खुलासा देखील झाला आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं हे आहे की कम्प्लीट लॉकडाऊनच्या ऐवजी जरा काही प्रतिबंध टाकायचे असा जो काही मुद्दा समोर आला आहे मला असं वाटतं तो योग्य आहे.